ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सध्या होणाऱ्या अपघातांना केवळ वाहन चालकांनाच दोषी ठरवून चालणार नाही तर रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांनीही वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली। कल्याण पश्चिम शहर वाहतूक पोलिसांतर्फे 33व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा आजपासून प्रारंभ करण्यात आलाय। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे मत मांडले। आज खरं तर पूर्ण महाराष्ट्रभर सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलं गेलेलं आहे। त्या धर्तीवरती कल्याण वाहतूक शाखेतर्फे आपल्या वाहतूक शाखेचे निरीक्षक वरिष्ठ निरीक्षक श्री महेशजी तडे साहेब यांनीसुद्धा आज इथे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त कल्याणमधील रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, इतर पदाधिकारी असतील यांच्यासाठी आरोग्य शिबिर जे अति महत्त्वाचं आहे। कारण नुसतं रस्ता सुरक्षेचं जनजागृती करणं आणि ज्या रस्त्यावरती सतत धावत असतात ते रिक्षावाले म्हणा किंवा जे इतर व्हेकल्सवाले असतात त्यांची आरोग्याची चाचणी, कारण अनेकदा ॲक्सिडेंट हे काही नजरचुकीने होत असतात, काही इतर शरीरामध्ये फॅट्स उत्पन्न झाल्यामुळे होत असतात आणि ते नेमकं हेरून तडे साहेबांनी जो हा आज हेल्थ चेकिंगचा जो कार्यक्रम आरोग्य तपासणीचा जो शिबिर ठेवलेला हा एकदम योग्य सुटेबल कार्यक्रम आहे या रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी। ठीक आहे, जनजागृती आपण सर्वच करत असतो, आपल्यामार्फत पण ती नेहमी होत असते, आपणसुद्धा त्याबद्दल अनेक वेळेला माध्यमांद्वारे आपल्या तशा प्रकारच्या ह्या प्रसारित करत असतात। परंतु असं एक असं की वाहतूक शाखा काय नुसते पोलीस उभे असतात चौका चौकात हे करतात ते करतात, परंतु प्रत्यक्षात वाहतूक शाखासुद्धा रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने पब्लिकशी जॉईंट होऊन जे फॅक्ट्स ज्यांच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। एक उत्तम कार्यक्रम मला वाटतं आपल्या सर्वांच्या दृष्टीने आज इथे कल्याण वाहतूक शाखेने आयोजित केलेलं आहे। दरम्यान कल्याण शहर वाहतूक शाखेतर्फे आयोजित या उपक्रमाचं उद्घाटन आमदार विश्वनाथ भोईर, DCP सचिन गुंजाळ, कल्याण IIMचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, आयुष हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश राजू, ईशा नेत्रालयाचे डॉक्टर स्मितेश शहा, कल्याण जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊन सहेलीच्या डिंपल दहीफुले, पाटील आयुर हॉस्पिटलच्या डॉक्टर प्रियंका, RSP युनिट कमांडर मणिलाल शिंपी आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले। कल्याण ट्रॅफिकचे SCP मंदार धर्माधिकारी, कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाहन चालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले, ज्यामध्ये नेत्र तपासणी, रक्त तपासणी, मधुमेह, रक्तदाब आदी विकारांची यावेळी तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये 200 ते 300 वाहन चालक, रिक्षा चालक, ट्रक चालक यांच्यासह वाहतूक पोलीसही सहभागी झाले होते। तर कर्तव्य बजावताना आपला हात गमावलेल्या ट्रॅफिक वॉर्डन सत्यजित गायकवाड यांना या कार्यक्रमात आर्थिक मदत देऊन सत्कारही करण्यात आला। तसेच कर्तव्यावर असताना अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचे प्राण वाचवणाऱ्या आणि विविध गुन्ह्यातील चोरीच्या गाड्या पकडून देणाऱ्या वाहतूक पोलिसांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।